ट्रेकिंग आज बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार. आज निघाले तब्बल 416 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण. आज निघालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथील सर्वाधिक रुग्ण. जळगाव जामोद तालुक्यासाठी धोक्याची घटना. झाडेगावात निघाले तब्बल 155 पॉझिटिव्ह रुग्ण. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत तायडे यांच्या प्रयत्नांनी कोविड टेस्टचे झाडेगाव येथे आयोजन करण्यात आले होते. नाहीतर यापेक्षाही भयंकर परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता होती. आज पूर्ण झाडेगाव हे कंटेनमेंट झोन झाले आहे. प्रशासनाच्या वतीने पूर्ण गावाचा एरिया हा सील करण्यात आला आहे.